सांगली येथे वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरकुल वसाहतीमध्ये दूषित पाणी व घाणीच्या साम्राज्याने 15 ते 20 डुकरे मृत्युमुखी पडले आहेत तर 3 लोक आजारी पडले आहेत. महापालिकेने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास महापालिकेच्या समोर डुकरे टाकण्याचा इशारा दलित संघटनेचे उत्तम मोहिते यांनी दिला आहे. या वसाहतीमध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही, दूषित पाणी पुरवठा केला जात आहे, दूषित पाणी प्यायल्याने नागरिक व जनावरांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत आहे अशी माहिती उत्तम मोहिते यांनी दिल्याचे प्रतिनिधी शहाबाज मुतवली यांनी कळवले आहे. आज दलित महासंघाने सांगली कुपवाड महानगरपालिकेवर वाल्मिकी आवास योजना, या वाल्मिकी आवास योजनेसाठी अनेक वेळा दलित महासंघाने वेळोवेळी आंदोलनं केली गेलेली आहेत, पण या आंदोलनाची दखल आजपर्यंत तर घेतलेली नाही, पण कागदावर पूर्तता झालेली आहे. आज हे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. आज या वाल्मिकी आवास योजनेमध्ये जी काही भटकी डुकरं होती ती या ठिकाणी दूषित पाण्यामुळं व अस्वच्छतेमुळं मृत्युमुखी पडले गेलेले आहेत आणि ही ह्याला जबाबदार फक्त महापालिका आहे. महापालिका याचं कारण असं की महापालिकेने या ठिकाणी जर स्वच्छता ठेवली गेली असती तर ही भटकी डुकरं व अन्य प्राणी यापासून मृत्युमुखी पडले गेले नसते. त्या तसेच या ठिकाणी राहणारे बहुजन समाजातील 1-3 व्यक्ती या दुर्गंधीमुळं आणि या डुकरांच्या मृत्युमुखीमुळं सिरियस आहेत, याला सुद्धा जबाबदार महापालिका आहे. उद्यापर्यंत या गोष्टीची दखल जर महापालिकेने घेतली नाही तर दलित महासंघ इथून पुढे जी मृत्युमुखी पडणारी डुकरं असून द्यात किंवा भटकी प्राणी असून द्यात त्यांना महापौरांच्या दारात टाकल्याशिवाय दलित महासंघ राहणार नाही.